नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी पी एड रिझल्ट मार्च 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्या बी पी एडचा रिझल्ट लागलेला आहे, तसेच स्कोअर कार्ड अवेलेबल झाले आहेत. आपला रिझल्ट कशाप्रकारे डाउनलोड करायचा ते आपण पाहूया. यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागेल, ते म्हणजेच cetcell.mahaCET.org ही जी आपली जेन्युइन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड करता येणार आहे, मार्क मेमो डाउनलोड करता येणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रो, यासाठी जाऊया आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरती. cetcell.mahaCET.org असं जरी आपण टाईप केलं तरी आपण ह्या पेजवरती येतो. बी पी एड ॲडमिशन 2024 असं जरी टाईप केलं, कॅपराउंड 2024 असं जरी टाईप केलं तरी आपल्याला ह्या वेबसाईटवरती येता येतं. इथं आल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर ह्या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण एका लॉग इन पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला ईमेल आय डी व आपला पासवर्ड इनरॉल करायचा असतो, टाकायचा असतो व साईन इन करायचं असतं. विद्यार्थी मित्रो, साईन इन केल्यानंतर आपण ह्या पेजवरती इथे आलेलो आहोत. आपण रजिस्टर्ड ईमेल आणि पासवर्ड इनरॉल केल्यानंतर आपण इथे पोहोचतो. इथे पोहोचल्यानंतर आपण पाहू शकता रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क ह्या ज्या टॅब आहेत आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर आपण इथं हॉल तिकीट ऑर ॲडमिट कार्ड, त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे की ऑलरेडी संपलेलं आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला आता स्कोअर कार्ड हे जे इथं दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला वरती स्क्रॉल करून हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं महा बी पी एड असलेलं पाहायला मिळतं. तर गेट स्कोअर कार्ड यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो. तिथे आपल्याला डाउनलोड स्कोअर कार्ड असं एक टायटल पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर आणि ॲप्लिकेशन नेम हे आपल्याला पाहायला मिळतं. खाली आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आहे, त्यानंतर आपलं पूर्ण नाव खाली आहे, सिक्युरिटीसाठी आपण ते हाईड केलं आहे, झाकवलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, हे जे डाउनलोड आहे त्याच्याखाली एक ॲरो आपल्याला पाहायला मिळतो, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला खाली गेल्यानंतर पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला हा जो ॲरो आहे डाउनलोडचा त्याला क्लिक करायचा आहे. याला क्लिक करताच आपल्याला आपलं जे स्कोअर कार्ड आहे, मार्क मेमो आहे, तो डाउनलोड झालेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, डाउनलोडला क्लिक करताच आपल्याला आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड झालेलं पाहायला मिळतं, ज्यावरती आपल्याला दोन लोगो पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपलं सी ई टी सेलचं कोटेशन म्हणजे स्टेट कॉमन एंटर टेस्ट सेल, आणि त्यानंतर महा बी पी एड सी ई टी 2024 अँड फील्ड टेस्ट 2024 स्कोअर कार्ड एकत्रितपणे असलं आपलं हे स्कोअर कार्ड पाहायला मिळतं. त्यामध्ये आपला रोल नंबर इथे आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर इथे असतो, तसेच आपली कॅटेगरी, त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं पूर्ण नाव जे आपल्याला चेक करायचं आहे करेक्ट आहे का नाही, त्यानंतर आपलं वडिलांचं किंवा पतीचे नाव, त्यानंतर कॅन्डिडेट्स मदर नेम आईचं नाव, त्यानंतर आपण फॉर्म भरताना जो फोटो दिला होता तो फोटो आपल्याला इथं पाहायला मिळतो, त्यानंतर आपली सिग्नेचर त्या फोटोखाली असते, त्यानंतर ॲपियर्ड फॉर सी ई टी कोर्स, कोणत्या सी ई टी कोर्ससाठी ॲपियर होता, तर महा बी पी एड सी ई टी 2024, त्यानंतर स्कोअर का स्कोअर ऑप्टेन इन महा बी पी एड 2024, तर 50 19 मार्क्स मिळालेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. स्कोअर ऑप्टेन इन फील्ड टेस्ट, तर 50 फील्ड टेस्टला मिळालेले आहेत. तर टोटल स्कोअर किती झालेला आहे विद्यार्थी मित्रो, 100 म्हणजेच 53 मार्क्स दोन्ही टेस्टमध्ये, म्हणजेच सी ई टीमध्ये व ग्राउंड टेस्ट ज्याला आपण फील्ड टेस्ट असं म्हणतो, यामध्ये मिळून आपल्याला या स्कोअर कार्डमध्ये 100 मार्क्स मिळालेले पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचं आपलं स्कोअर कार्ड आहे. तर हे स्कोअर कार्ड विद्यार्थी मित्रो, आपला जो कॅपराउंड सुरू होणार आहे त्याचं शेड्यूल लवकरच प्रदर्शित होईल. ते शेड्यूल प्रदर्शित झाल्यानंतर कॅपराउंडप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, पुढील कार्यवाही करायची आहे. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपलं बी पी एडचं जे स्कोअर कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता उर्वरित ज्या सी ई टीज आहेत त्यामध्ये बी एड सी ई टी असेल, जनरल बी एड असेल, स्पेशल बी एड असेल, तसेच विद्यार्थी मित्रो इंग्लिश मीडियम बी एड म्हणजेच ई एल सी टी बी एड याचीसुद्धा आपल्याला स्कोअर कार्ड आणि रिझल्ट लवकरच अवेलेबल होतील. त्याची आन्सर की
ऑलरेडी चेक केलेली आहे विद्यार्थ्यांनी, तर त्याचा रिझल्टसुद्धा बनणं बाकी आहे. लवकरात लवकर तो रिझल्ट आपल्याला प्रदर्शित झालेला पाहायला मिळेल व टेस्ट स्कोअर कार्डसुद्धा आपल्याला लवकर अवेलेबल झालेले पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे आपलं बी पी एडचं स्कोअर कार्ड, बी पी एडचा मार्क मेमो, ज्याला आपण सी ई टीचा मार्क मेमो म्हणूया, तो आपल्याला डाउनलोड करून घेत होतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.